सध्या कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीमध्ये पाऊस जोरात सुरू आहे. जोरात सुरू असताना खड्डे पण भरपूर पडलेले, ती वस्तुस्थिती आहे. आणि हे खड्डे भरण्याबद्दल महापालिकेच्या इंजिनियरने जे गांभीर्याने घेतलं पाहिजे ते गांभीर्याने घेण्याबद्दल त्यांना वारंवार सूचना दिलेल्या आहेत. शेवटी त्यांना हे सांगण्यात आलं की तुम्ही कोणीही थ्री व्हीलर फोर व्हीलर वाहनातून ऑफिसला येऊ नका किंवा जाऊ नका. टू व्हीलरनेच फक्त तुम्ही रस्त्यानं फिरा. आणि प्रत्येक जेई डेप्युटी एक्झिक्युटिव्हने एक एक रोड दोन दोन रोड वाटून घ्यायचे आणि त्यांनी त्या रस्त्यावर मोटरसायकल फिरायचं, म्हणजे त्यांना त्यांचा खड्ड्याचा अंदाज येईल. आणि ते खड्डे त्या दिवशी किंवा जसजसं दुसऱ्या दिवशी जे मटेरियल योग्य असेल त्या मटेरियलने भरून घेण्यावर सूचना दिलेली आहे. कारण पाऊस पडत असता तर सिमेंट आणि डांबर चालणार नाही, म्हणून फक्त डब्ल्यूएमने खड्डे भरतील. पण जसं उघडी मिळाली की त्या ठिकाणी आपण कॉन्क्रीट किंवा हे आपलं कोल्ड मिक्स याच्याने खड्डे आपण भरून ते लेवल करू शकतो. पण ते खड्डे भरून त्यांना सूचना दिली. आणि कॉन्ट्रॅक्टर जर कधी कामं करत नसतील किंवा ज्या कॉन्ट्रॅक्टरने मागे खड्डे भरले तर परत उपडले तर त्यांच्यावर कारवाई करा. जर त्या इंजिनियर्सनी त्यांच्यावर कारवाई नाही केली तर कमिशनर साहेबांनी स्ट्रिक्ट ऑर्डर दिलेले आहेत की त्या इंजिनियर्सवर कारवाई करावी लागेल असं त्यांना सगळ्यांना सांगितलेलं आहे. त्यामुळे आता सध्या कामं तर चालू आहे, जे उघडीपर्यंत त्यातून कामं सुरू आहेत तशी.